गणिताचे धडे पोरांना दिले पण इंग्रजीची एबीसीडी ही त्या विद्यार्थ्याला चौथीला शिकायला मिळायची, त्याच्या स्किलची कमी पडली. म्हणून दहावी पास झाला तर इंग्रजी विषयाला पासिंग करतच मार्क आहे, जास्त अशी काही घेणं देणं नाही आपल्याला, काय कोणाला दान करायची नव्हती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याची दहावी झाली. दहावी नंतर अकरावीला ऍडमिशन कुठं टाकावा ही सुद्धा परिस्थिती वाईट. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो विद्यार्थी शिकता शिकता अकरावीच्या ऍडमिशनच्या पिरियड पर्यंत आला तेव्हा करावं काय त्याला कळे ना, आणि घरून त्याला आर्थिक सपोर्ट नव्हता म्हणून तो सिन्नरच्या एम आय डी सी त्या कंपनीत कामाला जात होता. वय कमी होतं, वय कमी आहे तर कंपनीत एंट्री मिळत नाही. उद्योजक लोक बसलेत ते सांगते तुम्हाला. माझ्याकडे एक साधी आयडिया असते, कधी तुमच्या आयुष्यात वाटले तर करू शकता तुम्ही. बँकेचं पासबुक असतं ना, त्याच्या झेरॉक्सची आहे ना, आपल्या डेट ऑफ बर्थच्या लास्टच्या सालाची आहे ना, दोन आकडे करून टाकायचे आणि दोन आकडे बदलून टाकायचे. तुम्ही लगेच 14-24 वर्ष जीवन जाता, काही वेगळं करायची गरज नाही त्याच्यासाठी. आणि मग असा तो पोरगा पुढे आला. 11वीला सिन्नर आय टी ला ऍडमिशन झालं. सिन्नर आय टी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स नावाचा ट्रेड होता. इलेक्ट्रॉनिक्स नावाचा ट्रेड झाला त्या विद्यार्थ्याचा सुरू. 2 महिने आय टी आय केला. 2 महिने आय टी आय केल्यानंतर त्या मुलाच्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक्सला गव्हर्नमेंट जॉब भेटत नाही. मग आता काय, आपण शेवटी कॅलिफोर्नियाचे लोक, महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया म्हणजे निपडता लोक आणि आपण त्याचे भूमिपुत्र म्हणजे आपल्याला जोडे का. मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं, सुरू झालं त्या पोराला कोणीतरी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्सला गव्हर्नमेंट मध्ये जॉब राहत नाही. मग काय फिटलं, एकदा डोकं फिरलं लगेच अर्ज, लगेच राजीनामा आणि ऍडमिशन कॅन्सल. शेवटची फेरी बाकी होती त्याच्या आत, ती ऍडमिशन कॅन्सल झालं. आणि मांजरगाव नावच्या एका गावामध्ये ज्युनियर कॉलेजला 8 ला ऍडमिशन झालं. 10वीला 74% पडणारा पोरगा 8 ला याच्यासाठी जातो की त्याच्याकडे सायन्सला भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तो 11वी 8 करतो. आणि शिवऱ्यासारख्या छोट्याशा गावामध्ये 12वी 8 ऍडमिशन घेतो. त्याचं 12वी 8 पूर्ण होतं पण 2 वर्ष त्याच्या मनात एक आग धगधगत असते. ती आग ही होती की त्याला ज्या वेळा त्याने वय वाढून कुठल्या तरी कंपनीत काम केलं त्यावेळेला जर कोणीतरी सांगितलं होतं की आय टी आय केल्यानंतर कंपनीमध्ये परमनंट जॉब मिळतो. मग आता परमनंट जॉब मिळतो, मग परमनंट जॉब मिळवण्यासाठी आय टी आय करणं गरजेचं आहे. मग त्या पोराने काय केलं, 12वीला त्याला जेव्हा 70-72% पडले त्या शाळेत त्याचा नंबर आला, त्याने या निफाड आय टी आयला ऍडमिशन घेतलं. आणि जेव्हा त्याने निफाड आय टी आयला ऍडमिशन घेतलं त्याला फिटर ट्रेड मिळाला. त्या फिटर ट्रेडमध्ये त्याने गुण घेतले, कौशल्य घेतले, थोडेफार तुम्हाला सांगितले तसेही गुण होतेच, काय वाया नव्हतं, काय विशेष नाही त्याच्यात. मग आता असतात त्यावेळा मॅडम होता काही, काही सर होते दुसरे, जे आपल्याला मेंढरांसारखे वळायला हजर असतात. 3 कोपऱ्यात 3 आपण हायच मधल्या कोपऱ्यात खरं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याने आय टी आय पूर्ण केला, आय टी आय पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या मनात जी आग होती ती आग होती शिक्षणाची आणि त्याला पाहिजे असणाऱ्या नोकरीची. मग आता आय टी आयला ऍडमिशन घेतलं कशासाठी घेतलं, नोकरीसाठी. पण नोकरी जर भेटली पाहिजे तर ती कशी भेटणार आपल्याला, स्किल पाहिजे, सगळ्यात महत्वाचं ट्रेड थिअरी तोंडपाठ पाहिजे. आता ट्रेड थिअरी ज्या वेळेस तोंडपाठ होते त्यावेळेला एक प्रश्न सुटतो आपला, तो असा सुटतो की जेव्हा कधी टेक्निकलचा पेपर द्यायचा असतो ना त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा जास्त अभ्यास करण्याची गरज नसते. कारण त्याचं ऑलरेडी त्याचं ट्रेड थिअरी पाठ असते. मग उरला विषय दुसरा पेपरचा, जनरलचे पेपर ज्या वेळेस आपण देत असतो त्यावेळेला एक साधा सिलेबस असतो आणि त्याच्या पोरांसाठी आजच सांगून टाकतो, अभ्यास करा मस्त. त्यावर गणित असतं आपल्याला 25 मार्काला, 100 मार्काचा पेपर असतो, त्यात 25 मार्काचं गणित. विज्ञान असतं आपल्याला 30 मार्काचं. त्यानंतर बुद्धिमत्ता नावाची गोष्ट जी आपण सगळ्या प्रकारे वापरतो आय टी आयमध्ये, तो बुद्धिमत्ता विषय असतो आपल्याला 25 मार्काला. आणि याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडी आणि इतर सामाजिक विषयांना 25 मार्क म्हणजे 20 मार्क. तर अशा पद्धतीने साधारण 100 मार्काचा तो पेपर असतो आपला. आणि जेव्हा हा 100 मार्काचा पेपर आपण देत असतो ना, तो 100 मार्काचा पेपर देत असताना काय होतं, आपली सगळी धांदळ उडते. कशामुळे उडते माहिती का, कधीतरी ना मी त्या विद्यार्थ्याची गोष्ट सांगत होतो, त्याचं सांगतो, त्याचं ऍडमिशन झालं, राजोले सरांचा गणिताचा त्रास होता आणि राजोले सर नेहमीप्रमाणे आले होते एक हात मागे टाकून खात्यात पुस्तक घेऊन. विद्यार्थी सुद्धा होता, तोही उभा राहिला. सर बोलले वर्गाच्या बाहेर निघायचं. थोरांना वाटलं हे मध्येच काय झालं राव, चांगलं
झाला आणि डिस्को कुठून आला? पण ते काय आता पोर आलेच होते, पोर निघाले आणि बाहेर जाऊन थांबले. तो दिवस कटला. दुसऱ्या दिवशी गणिताच्या वाया घेऊन हजर झाले. पण पोरांना माहितीच नव्हतं की हप्त्यामध्ये 2 दिवस आहे ना इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे लेक्चर असतात. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग पहिले डोक्यातून उडेल, 8वी नंतर किती चित्रकलेचा संबंध नाही. आणि आता त्या विद्यार्थ्याला जेव्हा तो एंट्री मारतो त्या विद्यार्थ्याला विचारलं जातं, काय रे वही आणली का, ड्रॉइंग बुक आणली का तू? तो म्हणे नाही आणली. सरळ शब्द नी काय त्याच्यासाठी काय नाही. आणि एक छडी असायची, ती पुस्तकात घालून आणली जाती पेन सारखी. मग ती छडी घेऊन आले, एकदा टेबलवर वाजली की वर्ग शांत. आणि वर्ग शांत झाला, आपलं लेक्चर चालू. मग पहिल्याच दिवशी पहिलं लेक्चर असतं नाही का पीटरच्या पोरांचं, उभ्या रेषा, आडव्या रेषा, वाकड्या रेषा, तिरप्या रेषा, कधीतरी सापासारखी एखादी मध्येच कॉमन. मग तसं तो तास झाला आणि एक एक करत तो पोरगा 2 वर्ष आयटीआय मध्ये शिकला. त्या विद्यार्थ्याला स्किल ज्यावेळेस घ्यायचं होतं त्यावेळेस त्यांनी त्या मागच्या वर्कशॉप मध्ये खूप जॉब घेतले, बनवले, ड्रिल केले, कट केले, पेस्ट केले, त्याचे पार्ट जोडले, एक एक स्किल घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा तो पोरगा पास आउट झाला त्या आयटीआय मधून, त्यावेळेस त्या पोराला अप्रेंटिसशिपची गरज होती. आणि अचानक कळलं की VIP इंडस्ट्रीच्या अप्रेंटिसच्या जागा सुटलेल्या आहेत. आम्ही 21 वर सोबतच गेलो. आता 2 वर्ष सोबत काय नाही, म्हणजे पांडव काय भाऊ होते, यांच्यापेक्षा पक्के मित्र होता. पण सगळे 21 सोबत गेले मस्त. आणि सगळे जेव्हा सोबत गेले तर 21 पैकी 3 विद्यार्थी सिलेक्ट झाले, त्यात त्या मुलाचं नाव होतं. आणि त्या मुलाला त्या ठिकाणी डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये जिगेन पिक्चर बनवण्यासाठी घेतलं गेलं. परत स्किल चांगलं होतं, ज्या जिगला तिथल्या परमनंट माणसाला 8 दिवस लागत होते ते पोरगं 3 तासात करत होत. त्यावेळी जगदीश जाधव नावाचे सर होते, ते कमरात तुम्ही मारायचे आणि शिकवायचे पण चांगले. मग सरांचा फायदा झाला त्यावेळेस आणि ते स्किल कामी आलं. त्यानंतर 2 वर्ष महेंद्रा, त्यानंतर रोज इंजिनिअरिंग आहे, रिंगेर ऍक्व आहे सिन्नरची, त्यानंतर नाशिकमध्ये सिमेंट्स आहे, त्यानंतर जी काय पिक्चरच्या अशा बऱ्याच कंपन्या आहेत, त्या अशा खूप कंपन्यात त्या पोराने रोजंदारीने काम केलं. पण त्या पोराला परमनंट नोकरी मिळत नव्हती. VIP इंडस्ट्री सारखी इंडस्ट्रीज त्याला ऑफर देत होती की तू ये आणि आमच्याकडे थांब, तो पोरगा थांबायला तयार नव्हता. रोज इंजिनिअरिंग सारखी कंपनी येऊन म्हणत होती की तुझा आम्ही ट्रेनिंग पिरियड 1 वर्ष वाढवतोय, तो पोरगा थांबायला तयार नव्हता. कारण त्याच्या मनात आज होती की त्याला कुठेतरी चांगल्या परीक्षेत पास व्हायचं आणि चांगल्या ट्रेनिंग द्यायचं. आणि अशा वेळेला ते पोरग EMA करायचं डोक्यात घेतलं. कारण होतं काय, असतात आपले पण जसे तुमच्यासारखे थोडेसे मित्र होते त्या मुलाला, आणि त्या मुलाला जे मित्र होते का ते त्याला नेहमी विचारायचे, अरे यांनी फार्मसी केली, यांनी डिप्लोमा केला, यांनी डिग्री केली, यांनी BEd केलं, तू काय केलं? हे सांगायचं आयटीआय केला. आता आपलं आयटीआय शेवटी आयटीआयची किंमत किती आहे बाहेर मार्केटमध्ये त्या काळची, याचा अंदाज तुम्हाला आजही असेल. मग ते पोरग गेलं MLA ऍडमिशन घ्यायचं ठरलं. त्याचा एक मित्र होता सोबत, तो मित्र आणि तो दोघं सोबत गेले. पण झालं काय, ऍडमिशन फी जी 1740 रुपये होती ना ती त्यावेळेस वाढली होती आणि 2300 रुपये झाली होती. आणि त्याच्याकडे ऍडमिशन घ्यायलाच पैसे नव्हते. मग नेमकं सुट्टी झाली लंच ब्रेक त्यांचा, म्हणून चहा प्यायला दोघे मित्र बाहेर पडले. आणि ते दोघे मित्र बाहेर पडले आणि चहा घेत होते. चहा घेता घेता त्या मित्रांचं काय ठरलं, तो जो होता नाही तो थोडा कलाकारच होता. तो म्हटला, रे काय करायचं 2 वर्ष शिकून, बरे नोकरी पाहिजे. मग नोकरी कशी मिळते, नोकरी शिकून मिळणार आहे का? फक्त एकदा ग्रॅज्युएशन झालं, आयटीआय झाला, त्यानंतर नोकरी फक्त शिकून मिळते का? नोकरी करण्यासाठी स्किल पाहिजे, नोकरी करण्यासाठी अभ्यास पाहिजे. आणि मग ठरवलं, आता 2 वर्ष काही नाही करायचं, 2 वर्ष आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास मग रेल्वेचे फॉर्म सुटले होते मध्यंतरी 18 साली, आणि फॉर्म भरले दोघांनी मिळून जुळून अभ्यास केला, एकत्र पुस्तक वापरले, सगळे केले, आणि 2 पोरं रेल्वेमध्ये भरती झाले त्या वर्षी. त्या पोरांमधला जो पहिला पोरगा होता तो मीच आहे, आणि दुसरा पोरगा होता तो माझ्यासोबत. आणि या संस्थेचे माझे जे ऋणानुबंध आहेत ते खूप जुने आहेत. इथला जो गुरुजन वर्ग आहे, या गुरुजन वर्गाने मला खरं सांगायचं तर शिक्षणापेक्षा माणुसकीचे धडे खूप चांगले दिले. शिक्षण कोणी घेत, 75% पाडून फिटर ट्रेडला ऍडमिशन झालेला पोरगा कोणीतरी शिकवावा याचा मोह
माझ्या अजिबात नसतो. ट्रेड थेरीचं 200 पानाचं पुस्तक वाचणे या पोरांसाठी 8 दिवसाचा पोर खेळ आहे आणि तोंडपाठ करून टाकतात ही पोरं सर. कारण त्या पोरांना ऑलरेडी 70-80 टक्के पडलेले आहेत सर. ती पोरं पाठांतरातूनच येतो आली. मग शिकायचं काय आहे त्या ट्रेड थेरी बरोबर शिकायचंय ते स्किल. आणि त्या स्किल बरोबर ज्या वेळेस तुम्ही डेव्हलप होता आणि ज्या वेळेस तुमच्यातलं स्किल चांगलं होतं त्यावेळेला होतं काय हे सांग. आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्किल शिकवलं जातं पण वैयक्तिक मला वाटतं वैयक्तिक मला वाटतं म्हणून त्या स्किल बरोबर एक उद्योजक अर्थशास्त्र नावाचा विषय असायला हवा. कारण कोणताही व्यवसाय करताना आपल्याला चार विषय महत्वाचे असतात. एक असते भूमी, दुसरं असतं भांडवल, तिसरं असतं श्रम आणि चौथं असतं संयोजक. हे 12वीच्या अर्थशास्त्राचे विषय आहे. तुम्ही आयटीआय झाले, स्किल झाले, सगळं झाले पण ज्या वेळेस तुम्हाला भूमीची गरज असते ती भूमी तुम्हाला कुठेतरी शोधावी लागते आणि त्या भूमीचं महत्व तुम्हाला कळायला हवं. कारण ती भूमी चांगल्या नाट्यावर असेल, चांगल्या जागेवर असेल तर तुमच्या उद्योगाला चांगली मान्यता किंवा लवकर प्रसिद्धी मिळते. दुसरं असतं तुमच्याकडे श्रम, जे तुम्हाला स्वतः यायचे असतात आणि स्वतःच्या अवकाशी बाहेर असेल तर चार पोरं जोडी करून त्या पोरांना रोजगारी ठेवून कामाला ठेवून आणि ते श्रम जोडायचे असतात. तिसरं असतं भांडवल. आपल्याकडे माईकचा आवाज थोडा कमी होता पण तुम्हाला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, बँक ऑफ बडोदाचे आपल्याकडे सर आलेत, या सरांचं खूप चांगलं लेक्चर तुम्ही मिस केलं. का मिस केलं? आपल्यातली बडबड आपल्याला शांत बसू द्यायना, 12:30 टाइम मागच्या पोरांना गप बसू द्यायना. त्यामुळे परिणाम हे झालं की आयटीआय झाल्यानंतर किती लोन मिळू शकतं, कसं लोन मिळू शकतं हे विचारण्याऐवजी आपण एकमेकांशी बडबड केली. खोटं की खरं आहे? अरे खरं आहे का? आपण आयुष्यातली खूप चांगली संधी ह्या मिनिटाला मिस केली हे तुम्ही विसरला. आणि चौथी महत्वाची गोष्ट संयोजक. ज्या तीन गोष्टी एकत्र जमवून आणण्याचे ज्याला जमतं आणि जो तीन गोष्टी एकत्र आणून त्या व्यवसायासाठी उभा राहतो त्याला आपण संयोजक म्हणतो. आणि हा संयोजक असतो आपण स्वतः. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वतःला या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेला या चार गोष्टी जमा केल्यानंतर चार गोष्टींचं मूल्य आपल्याला चुकवावं लागतं. ते मूल्य असतं आपल्याला भूमी घेतली तर भाडं द्यावं लागतं. कुठेतरी कोणाची तरी चांगल्या नाक्याची चांगल्या जागेची जागा घेतली तर तिला भाडं द्यावं लागतं. कोणाचं तरी श्रम घेतलं तर त्या श्रमाला रोजगार द्यावा लागतो. आणि यानंतर ज्या वेळेस तुम्ही भांडवल उभं करतात त्या भांडवलाला ज्या वेळेस तुम्ही लोन करून पैसा उभा करतात त्याला व्याज मोजावं लागतं. आणि या व्याजातून ज्या वेळेस संयोजक तिन्ही गोष्टी एकत्र करून तिन्हीचा मोबदला देतो त्यावेळेस त्याच्या हाताला जे उरतं त्याला नफा म्हणतात. आणि या चार गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही ऐकत आहात. याच्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. पहिलं असलं पाहिजे स्किल. दुसरं असलं पाहिजे व्यक्तिमत्व विकास. तिसरं असलं पाहिजे तुमची ध्येय निश्चिती. आणि चौथं असलं पाहिजे तुमच्यातली ती गर्मी जी तुम्हाला शांत बसू देता कामा नये, जी तुम्हाला चांगला सल्ला देत असताना मागे बडबड करू देता कामा नये. आणि ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ह्या जगात, ह्या भारत देशात, या महाराष्ट्रात आणि या नेपाळ तालुक्यात चांगले उद्योजक होण्यापासून असा कोणीच माहिती आला नाही की तो तुम्हाला विरोध करू शकतो. आणि ते तुमच्याकडे असायला हवं. आणि जशी मी माझी गोष्ट सांगितली, जसं मी स्किलचा विषय सांगितला आणि जसं आयटीआयचा विषय सांगितला, या आयटीआयचे नियम आहेत, खूप छान छान नियम आहेत. ज्यावेळेला आपले मेस्कोचे मामा आपल्याला 9 वाजेचा आयटीआय 9:30 आपण आल्यानंतर गेटच्या बाहेर उभे करतात लय वाईट वाटतं. थोडं जास्तच जेव्हा गवत उठायला लागतं बाहेर आणि तेवढंच जर 2-4 मुली बायचान्स एंट्री करून आल्या म्हणजे इज्जतीच्या गुलाब जाऊन आपल्याला कधी कारल्याची भाजी होती कळतच नाही. आणि त्यातल्या त्यात अजून एकदा काय काय होतं, कधी कधी काय होतं, जेव्हा आपण येतो टायमिंगवर येतो, वेळेवर येतो, वर्गामध्ये घुसतो, दप्तर ठेवून देतो आणि त्यानंतर कुठेतरी फडसाणला विचारून आपण मागच्या बाजूला जातो या कोपऱ्यात. आणि ज्यावेळेस तिकडून 9 मध्ये येतो तेव्हा मेस्कोचे मामा मध्येच म्हणतात युनिफॉर्म कुठे येतो. आणि युनिफॉर्म कुठे म्हटलं की त्याला सांगितलं जातं तो उठवाशा करता. आणि त्यावेळेस नेमकं फर्स्ट शिफ्टला आलेल्या पोरांच्या वेळेस 9 वाजेच्या शिफ्टच्या सगळ्या मुली येत असतात. आता तरी या मामांचं मला अनुभव नाही पण त्यावेळेस काय व्हायचं ते कोंबडा करायला लावायचे आम्हाला. आणि त्यात अडचणी व्हायची इस्त्रीचे कपडे घातलेले असायचे, पॅन्टची थोडीशी हाल व्हायची, ती वाजायची कुठं कुठे किती वाटायची. पण त्या नियमाचा फायदा सांगतो तुम्हाला. ज्यावेळा रोज इंजिनिअरिंग मध्ये मी कंपनीत कामाला जायचो, नांदूर मध्यमेश्वर ते सिन्नर हे 32 किलोमीटरचं अंतर, पहाटे 5 वाजता उठून फर्स्ट शिफ्टला 7:30 कंपनीत मला जायचं होतं आणि 7:30 या वेळेला हजर व्हायचं. त्यावेळेला मी फक्त 10 मिनिटं लेट झालो म्हणून तिथल्या सिक्युरिटीने मला गेट आउट केलं.
आणि त्या सिक्युरिटीने गेट डाऊन केल्यानंतर तोटा असा झाला, दिवस वाया गेला, रोजगार मिळाला नाही आणि 100 रुपये गाडीचे पेट्रोलचे वाया गेले. वडापाव खाताना सुद्धा विचार करायचो, एक खाऊ का दोन खाऊ, इथं पुढे 100 गेले, खोटणे आहे ही वस्तुस्थिती आहे. पण हा नियम त्या दिवशी मला आठवला की मेस्कोच्या मामांनी माझ्यासाठी जो नियम बनवला होता माझ्यासाठी फायद्याचा, आणि ही गोष्ट मला त्यावेळेस कळाली. जोपर्यंत मी ऐकत होतो त्यावेळेस ही गोष्ट मला कळाली. आता एक साधा आणि दुसरा नियम सांगतो. सगळ्या खालच्या लॉबी मध्ये शिकणाऱ्या फिटरच्या मेसनच्या प्लंबरच्या पोरांना वॉर्निंग असते, वर मान करशील तर कानाक केली लागेल. खरंय का? खरंय खरंय का? आणि अशा वेळेला काय होत, आपल्यातला किडा आपल्याला गप्प बसू देत नाही, कोणाचा गाणे म्हणण्याचा वळवळ करतो, कधी कधी स्वागत गीत चालू असताना बँच वाजते, कधी कधी टाळ्या वाजताना त्या स्वागत गीताच्या याच्यावर टाळ्या वाजतात. खरं ही आपल्यातली किड्याची प्रवृत्ती. आणि मग ज्यावेळेस हा किडा आपल्याला शांत बसू देत नाही त्यावेळेला आपण वेगवेगळे मार्ग शोधतो, कुठून आवाज देतो, कुठं कोपऱ्यात जातो, कुठे खिडकीतून आवाज करतो, कुठेतरी भाषण करायला लागलं का मधूनच गातो. हे सगळे आपल्यातले कलाकार मंडळी मंचा अभावित राहिलेले. आणि मग या मंडळींनी ज्यावेळेस अशा प्रकारे ऐकला गेलेला असतो, ज्यावेळेस तो पोरगा जेव्हा कंपनी जातो, एखाद्या संस्थेत परमनंट होतो, एखाद्या सरकारी संस्थेत परमनंट होतो, एखाद्या गव्हर्नमेंट जॉबच्या ठिकाणी तो सिलेक्ट होतो, आणि सिलेक्ट झाल्यानंतर त्याच्यातल्या या किड्यामुळे ज्या वेळेस महिला सहकाऱ्यांची त्याला वागण्याची चांगली वागणूक नसते, त्याला महिला सहकाऱ्यांशी कसं वागावं किंवा एखाद्या महिला सहकाऱ्याला पुरुष सहकाऱ्याशी कसं वागावं हे जेव्हा कळत नाही, त्यावेळेला त्याला त्या संस्थेकडून चार्जशीट नावाचं एक प्रेमपत्र दिलं जातं. आणि त्या चार्जशीटचा फायदा असा असतो, आपल्या वर्ष 2 वर्षाचे इन्क्रीमेंट कॅन्सल होतात, नाही झालं तर आपल्या पगारी सुट्ट्यांमधल्या 10-5 कमी होऊन जातात, आणि ते नाही झालं तर एखादं प्रमोशन टाकून टाकतात. छोटी शिक्षा पण आयुष्यभर भोगावं लागते, काही नवीन नाही त्याच्यात. मग ही शिक्षा भोगायची इच्छा आहे का तुम्हाला? नाही. त्यामुळं हा दुसरा जो नियम आयटीआय मधला होता तो नियम चांगला शिकून ठेवा, आपल्या सहकाऱ्यांचे आपल्याला कसं वागावं हे निश्चित कळलं पाहिजे. आता तिसरा नियम सांगतो. तिसरा नियम असा होता की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आपसामध्ये एकमेकांशी बोलत असतात, एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंधात वागत असतात, तुम्ही एकमेकांचं सहकार्य घेत असतात, त्या काळामध्ये आपण निश्चितपणाने एकमेकांची साथ घेताना कोणाशी तरी भांडतो, तोडतो, असं करतो. पण हे असं ज्यावेळेस आपण करतो याची किंमत आपल्याला ज्यावेळेस आपण व्यावसायिक होतो त्यावेळेला कळते. व्यावसायिक झाल्यावर काय कळते, एखादा मित्र इलेक्ट्रिशियन असतो पण त्याच्या आपले जर वाद नसले तर ती इलेक्ट्रिकची फिटिंग फ्रीमध्ये होते. ज्यावेळेला आपल्याला स्किल पूर्ण असतात, जेव्हा 4-5 हजारात काम करणारी पोरं आपल्याला सहज उपलब्ध होतात, अशा पद्धतीचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. आता या संस्थेमध्ये मी आलो आणि तुम्ही माझ्या तालुक्याची मुलं म्हणून एवढे पोट तिडकीने आणि ह्या जीवनातले अनुभव तुम्हाला मी सांगितले. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर यातलं थोडंफार घेतलं तर मला आनंद आहे, नाही घेतलं तर आपल्या गॅबापास वाटत असते. काही नवीन एवढं बोलतो, बोलण्यासारखं खूप आहे पण आपला कार्यक्रम मर्यादित आहे.